तर आदित्य ठाकरेंना आलेल्या या धमकीचे पडसाद विधानसभेमध्ये नेमके कसे उमटले तेही पाहूया। ही दिली जाणारी धमकी, त्यामध्ये सापडलेले आरोपी, पोलिसांनी दिलेली माहिती, हे आजचे सगळ्याचे संबंध हे कर्नाटकाशीच काय? दाभोळकर, पानसरे, गौरी लंकेश, कलबुर्गी यांचे हत्तारे ज्याचे संबंध कर्नाटकात आहेत, तर आदित्य ठाकरे यांना धमकी देणारा जो कोण व्यक्ती आहे तो देखील कर्नाटकात आहे। ही जाणीवपूर्वक केलेला षडयंत्र आहे काय? आणि असं षडयंत्र असेल तर याचा निषेध केला पाहिजे। आणि म्हणून मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन